नदीच्या पुलावरून अचानक 30 फूट खोल नदीत कार पडल्याची घटना मेळघाटातील हरिसाल येथे घडली. याच दरम्यान अनेक वाहनांचा ताफा जात असताना अचानक माजी खासदार नवनीत राणा यांचे लक्ष वेधले. त्यांनी तात्काळ आपली वाहने थांबवून त्या सुद्धा त्याच घटनेच्या दिशेने पळत गेल्या. या दरम्यान त्यांच्या कार्यकर्त्यांनी तिघांना नदीतून काढून तात्काळ रुग्णालयात हलविले. अशात नवनीत राणा यांनी माणुसकीचा परिचय करून दिल्याचे आता स्पष्ट होत आहेत. धारणी तालुक्यातील हरिसाल गाव नजीक अचानक नदीच्या पुलावरून 30 फूट उंचावरून अचानक एक कार नदीत कोसळली. ही खळबळजनक घटना रात्री 11 वाजताच्या दरम्यान घडली. रात्र असल्याने कोणाचे या घटनेकडे लक्ष गेले नव्हते. मात्र याच मार्गाने आपल्या अनेक वाहनांच्या ताफासह अमरावतीकडे येणाऱ्या माजी खासदार भाजप नेत्या नवनीत राणा यांचे अचानक लक्ष गेल्याने तात्काळ त्यांनी आपल्या वाहनाचा ताफा थांबविला. घटनास्थळी वाहने थांबवून आपल्या कार्यकर्त्यांना तात्काळ खोल दरीत जखमींना वर आणण्यासाठी पाठवण्यात आले. यावर कार्यकर्त्यांनी तात्काळ नदीत उतरून तीनही जखमींना वर काढलेत. या दरम्यान नवनीत राणा यांनी सर्व जखमींची आस्थेने विचारणा करून त्यांना पाणी पाजलेत. जखमी युवकांचे नाव काय, कुठे राहतात यावर त्यांनी विचारपूस केली. एवढ्या रात्री जंगल भागात अँब्युलन्स कशी येणार या चिंतेत असताना नवनीत राणा यांनी तात्काळ रुग्णालयाची रुग्णवाहिकेला पाचारण केलेत. माजी खासदार नवनीत राणा यांच्या कार्यकर्त्यांनी तीनही जखमींना रुग्णवाहिकेत टाकून रुग्णालयाकडे पाचारण करण्यात आले. यावेळी नवनीत राणा यांनी तात्काळ धाव घेऊन जखमींना रुग्णालयात हलविल्याने तिघांचाही जीव थोडक्यात बचावला. अन्यथा रात्रभर तिघही नदीत पडून राहिले असते. माजी खासदार नवनीत राणा यांनी वेळीच धाव घेऊन मदत केल्याने त्यांनी माणुसकीचा परिचय करून दिल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.